1 जुलै कृषी दिन हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या मदतीनं प्रगत व पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी झटणारे कापूस एकाधिकार योजना धवल क्रांती पाणी अडवा पाणी जिरवा यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच आज कृषी दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कृषी दिंडी शेतकरी संवाद हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तेथे उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या. जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा फेटा व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना कृषी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शुभेच्छा दिल्या. बळीराजा हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असून यांच्या ऋणातूनच आपण जन्मभर मुक्त होऊ शकत नाही असे जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले. हा उपक्रम राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंजी महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील यांनी आयोजित केला होता. 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचा सप्ताह उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आज करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी या पोशिंदा या राजाचा सत्कार सन्मान राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार प्रांताचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाच्या पुढे या ठिकाणी सोलापूर शहराचे शहराध्यक्ष त्याचबरोबर शहर जिल्हा कार्याध्यक्ष व सन्माननीय पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी राजांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे.